नमस्कार, लोकमत भक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिष्य रत्न सौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार। दिनांक 4 ऑक्टोबर 2021, वार सोमवार। आज सोमप्रदोष आहे, चंद्र सिंह राशीतनं मार्गक्रमण करतोय। आता बघूया आजचं राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींचा जरा धावत्या गतीने जाणारा दिवस आहे। तुम्हाला तुमचे नियोजन नीट करता येणार आहे, मात्र स्वभावात थोडी मुखरता संताप येऊ शकतो। पित्ताचा उष्णतेचा त्रास थोडासा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं मायग्रेन वाढेल, किंवा ज्यांना मायग्रेनचा विशेष त्रास आहे त्यांना डोकेदुखीचा त्रास, थोडंसं चिडचिड होण्याचा त्रास, निर्णय घेताना थोडंसं कन्फ्युजन किंवा एकदम पटकन चिडून जाणं असं होऊ शकतं। म्हणूनच आज प्रकृतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। थंड दुधाचं सेवन करणं, आयुर्वेदिक गोष्टींचा अवलंब करणं किंवा उपचार पद्धती देखील आयुर्वेदिक असणं हितकारक असेल तुमच्याकरता। आजच्या दिवसामध्ये नोकरी आणि व्यवसायातनं सामान्य स्थिती आहे। मुख्य म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनातनं, तुमच्या दृष्टिकोनातनं कसं त्याच्याकडे बघताय हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या दिवसात गणेश आराधना करा, गणपतीची आराधना, अथर्वशीर्ष हे म्हणणं खरंच तुमच्यासाठी लाभदायी पण ठरेल आणि प्रकृतीसाठी उत्तम देखील ठरेल। वृषभ राशीच्या व्यक्तींचा जाणारा जो दिवस आहे तो धावपळीचा, कार्यक्षेत्रामध्ये नवीन गोष्टी घडवून आणणारा, नवीन व्यक्तींच्या ओळखी निर्माण करून देणारा आणि पुढे जाऊन त्या ओळखींचं रूपांतर लाभामध्ये करून देणारा असा कुठेतरी ठरतो आहे। त्यामुळे आज अलर्ट राहून नोकरीमध्ये कार्य करणं, नवीन व्यक्तीच्या आनंदात भेटी घेणं हे महत्त्वाचं आहे। अर्थात हे तुम्ही करतातच, कारण हा तुमचा आनंद पण आहे आणि तुमचा प्रकृती धर्मसुद्धा आहे। प्रेझेंट कसं व्हावं हे खरं तुमच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे। अर्थात कारण तुम्ही अत्यंत सौम्य पद्धतीने एक वेगळ्या अँगलने दृष्टिकोन ठेवून कार्याला बघत असतात, तो लाभदायी ठरेल आजच्या दिवसात। वृषभ राशीच्या महिलांना देखील, ज्या महिला फूड क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्वेलरीच्या क्षेत्रात कार्य करत आहेत, ऑनलाईन बिझनेसमध्ये आहेत, लाभाचा यशाचा दिवस आहे। आज तुमच्या आराध्य देवतेची किंवा देवीची उपासना करणं लाभदायी ठरणार आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे। मुलांकडनं लाभ होत आहेत, मुलांची जी काही कामं मार्गी लागायची होती आणि ज्यामध्ये कुठेतरी काहीतरी थांबलं होतं त्यामध्ये काहीतरी प्रगती तुम्हाला दिसणार आहे। कामं जी मार्गी लागायला हवी होती त्यामध्ये मार्ग सापडू शकतात, योग्य मार्गदर्शकही मिळू शकतो। नवीन नोकरीच्या संधी मिथुन राशीच्या महिलांना आणि पुरुषांना प्राप्त होऊ शकतात। व्यवसाय स्थिर आहे। ज्यांना बागकाम करणं किंवा ज्यांना नर्सरीचा व्यवसाय आहे त्यांना विशेष लाभ होऊ शकतात। आजच्या दिवसामध्ये तुम्ही विष्णू आराधना करणं हितकारक ठरेल। कर्क राशीच्या व्यक्तींना प्रकृती अस्वस्थ देणारा असा आजचा दिवस ठरू शकतो, त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। सर्दी, कफ, घशामध्ये त्रास होणं किंवा घसा बसणं, सौम्य खोकला येणं असं होऊ शकतं। अर्थातच त्यामुळे आजच्या दिवसामध्ये प्रकृतीची काळजी जास्त घेणं महत्त्वाचं ठरेल। विशेष करून महिलांनी ह्या गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावं। काढा घेणं किंवा मस्त गरम वाफाळलेला आल्याचा चहा घेणं प्रकृतीसाठी हितकारक ठरेल। आणि हो, हाताखालच्या व्यक्तींकडनंही त्रास होऊ शकतो, त्यामुळे महिलांना थोडं कामाचा ताण पडणार आहे। तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थांबा, घाई करू नका, तुमचा विनाकारण खर्च होऊ शकतो। आज तुम्ही महादेव आराधना करणं, ओंकाराचा जप करणं हितकारक ठरेल। सिंह राशीच्या व्यक्तींचा छान जाणारा दिवस आहे। मुख्य म्हणजे चंद्र तुमच्या राशीतनं राशीभ्रमण करतोय, त्यात आज प्रदोष आहे। अर्थातच आज तुम्ही दत्त महाराजांची आराधना करा। महाराज सत्वर तुमच्यासोबत आहे,
तुमच्या जीवनाच्या जोडीदाराकडनं सुद्धा तुम्हाला आनंद वार्ता कळतील. त्यांचा सपोर्ट, त्यांचा पाठिंबा, योग्य सल्ला आणि चांगलं अर्थार्जन असा भरगच्च दिवस जाऊ शकतो. पण तुम्ही किती प्रॅक्टिकली त्यांना वेळ देता आहात याचा देखील विचार करा. कारण तुम्ही प्रॅक्टिकल आहात आणि तेवढेच प्रामाणिक आहात, पण भावनाप्रधानसुद्धा होणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसामध्ये महाराजांची साधना करत चांगले डिसिजन घ्या. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींचा कर्ज कमी करता कसे येतील याचा विचार करणं आणि त्याच्यावर प्रॅक्टिकली डिसिजन घेणं असा चांगला दिवस सिद्ध होतोय. अर्थार्जन चांगलं करून देणारा आजचा दिवस आहे. आर्थिक प्रगती, उन्नती हे तर होणारच आहे, पण घरात किरकोळ वाद होऊ शकतात. मानसिक स्थिती उत्तम ठेवणंसुद्धा आजच्या दिवसातलं महत्त्वाचं कार्य आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर बँकिंग क्षेत्र आहे, फायनान्स क्षेत्र आहे, चांदीमधली इन्व्हेस्टमेंट लाभदायी ठरेल. आज तुम्ही कुलस्वामिनीची आराधना करा. तुळरास. तुळ राशीच्या व्यक्तींचा जाणारा दिवस हा थोडासा भावंडांच्या बाबतीत चिंता दर्शवणारा किंवा त्यांच्या प्रॉब्लेममध्ये तुमची मदत हवी असेल तर त्या मदतीकरता थोडी धावपळ करायला लावणारा असा दिवस आहे. पण नवीन नोकरीच्या संधी, त्यासोबतच व्यवसायामध्ये सुद्धा नवीन लोकांच्या ओळखी आणि त्याच्यात व्यवसायामध्ये वृद्धिंगत्ता बघायला मिळणार आहे. ज्या महिला ऑनलाईनचा व्यवसाय करता आहेत, ज्वेलरीचा, कापडाचा असा व्यवसाय ज्यांचा आहे, त्यांना चांगला दिवस सिद्ध होणार आहे. आजच्या दिवसामध्ये मानसिक स्थिती उत्तम कशी अधिक चांगली राहील, आनंदी कसे राहाल याचा मात्र अधिक विचार करणं हितकारक ठरेल. म्हणूनच आज देवी स्तोत्र पठण करणं, ललिता स्तोत्र पठण करणं लाभदायी ठरेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे. ज्यांना प्लॉट खरेदी करायचा आहे, घर खरेदी करायचं आहे, किंवा ज्यांना व्यवसायासाठी जमीन घ्यायची आहे, किंवा ज्यांना शेतीसाठी काही जमीन खरेदी करायची आहे, निर्णय घ्यायचे आहे त्यासंबंधी, विचार करा, शोध मोहीम जोरदार सुरू करा. कारण येणारा कालावधी तुमच्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे आत्ताच विचार करून त्यासंबंधीचे निर्णयाप्रत येणं किंवा योग्य सल्ला घेणं आजच्या दिवसातला महत्त्वाचा भाग असेल. मात्र निर्णय घेण्याची आज घाई करू नका. वृश्चिक राशीच्या महिलांना थोडेसे उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम वगैरे येणं असं होऊ शकतं. उष्णतेसंबंधी त्रास जर होत असेल तर डॉक्टरांकडे जाणं आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करणं हितकारक ठरेल. आजच्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या आराध्य देवतेची प्रार्थना करणं, स्तोत्र पठण करणं लाभदायी ठरेल. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींचा धावत्या गतीने जाणारा दिवस आहे. अर्थातच प्रकृतीसंबंधी किरकोळ तक्रारी राहतील, मूड स्विंग होण्याची शक्यता अधिक आहे. मुलांमध्ये किंवा मुलांसंबंधीच्या कार्याला वेळ अधिक द्यावा लागेल. आज कुलस्वामिनीची आराधना करणं तुम्हाला लाभदायक ठरतं आहे. आजच्या दिवसामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही भविष्यात चांगली लाभदायी ठरू शकते. ज्यांना शुगरचा त्रास आहे ना, त्यांनी देखील काळजी आज जास्त घेणं महत्त्वाचं आहे. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना आज प्रकृती विशेष त्रास देऊ शकते. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, लोअर बॅकचा त्रास आहे, गुडघ्यांसंबंधी त्रास आहे, ज्यांच्या टाचा दुखत आहे, त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यांचं बी पी लो होतं त्यांनी देखील आजच्या दिवसाची विशेष महत्त्व म्हणजे स्वतःची काळजी घेणं आणि पर्स, खिशामध्ये चॉकलेट जरूर ठेवणं. कारण अचानक घाम आला किंवा असं तुम्हाला लो बी पी झाल्यासारखं वाटलं तर पटकन ते खाता येईल. आणि जर शक्य असेल तर विश्रांतीला प्रिफर करणं आज गरजेचं आहे. पण अर्थातच नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे, त्या बाबतीत मात्र तुम्हाला त्रास होणार नाही आहे. प्रगतिकारक नोकरी आणि व्यवसायात दिवस आहे. कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींचा जाणारा जो दिवस आहे तो किरकोळ मतभेदांचा, अगदी किरकोळ मतभेदांचा, म्हणजे सकाळ पती पत्नींच्या किरकोळ वादाने होऊ शकते, पण दिवस मात्र लाभाचा आहे.
व्यावसायिकांना, विशेष करून पार्टनरशिपमधल्या व्यावसायिकांना लाभ होऊ शकतात. नवीन गोष्टी जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आणायच्या असतील त्या दृष्टिकोनातनं विचार करा, पत्नीचा सल्ला घ्या आणि पुढे जा. नोकरीत स्थिरता प्रदान होईल. आजच्या दिवसामध्ये मारुतीची उपासना करणं, नाथांची, नवनाथांची उपासना करणं लाभदायी ठरेल. मीन राशीच्या व्यक्तींचा संमिश्र किंवा थोडासा त्रासदायक म्हटला तरी काही हरकत नाही असा जाण्याची शक्यता असलेला दिवस आहे. निर्णय घाई गर्दीत घेऊ नका, विश्रांती घ्या. शांत मनाने निर्णय घेणं, कमी धावपळ करणं आणि वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे. मन थोडंसं अस्वस्थ होईल महिलांचं. काय करावं, काय डिसिजन घ्यावा, ताण आल्यासारखं वाटेल. पण हा काही काळापुरताच ताण आहे बरं का, कारण तुम्हाला यथोचित लाभ मात्र भविष्यात मिळणार आहे. घाई करू नका आणि मानसिक ताण करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये विश्रांती घेणं, प्रकृतीकडे जास्त लक्ष देणं, विशेष करून पोटाकडे जास्त लक्ष देणं आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी स्वतःकडे अधिक लक्ष देणं, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करणं हितकारक असणार आहे. आज तुम्ही दत्त महाराजांची आणि गोरक्षनाथांची उपासना करणं लाभदायी ठरेल. हे होतं आजचं राशीभविष्य. उद्याचं राशीभविष्य घेऊन उद्या परत मी तुमच्या भेटीला येणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.